नमस्कार, मी प्रिया काहार बातमी पत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. देशातील नागरिकांच्या खात्यावर लवकरच 15 लाख रुपये जमा करण्यात येणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोदी सरकारने निवडणुकापूर्वी केलेल्या घोषणांपैकी काही घोषणा पूर्ण केल्या आहेत. नागरिकांच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आम्हाला कोणतेही पैसे दिले नसून यात काही तांत्रिक अडचणी येत असल्याचेही आठवले म्हणाले. रिझर्व्ह बँकेशी याबाबतची बोलणी सुरू असून लवकरच पैसे जमा होतील असं आश्वासन आठवले यांनी दिलं. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता स्थापन केली, पण येत्या निवडणुकीत आम्हीच सत्तेत येऊ आणि राहिलेल्या 3 ते 4 महिन्यात काँग्रेसची हवा काढून टाकू असं वक्तव्य आठवले यांनी केलं आहे. पुन्हा देशात नरेंद्र मोदींची सत्ता आणू आणि नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान बनवू असेही आठवले म्हणाले. सोमवारी सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 5 राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या अपयशावर भाजप सरकारनं चिंतन करत आगामी निवडणुकीसाठी भाजप सेनेने एकत्र आले पाहिजे. दोन्ही पक्षांना एकत्र आणण्यासाठी नेहमीच माझी मध्यस्थायी भूमिका राहिली आहे. तसेच सर्व घटक पक्षांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.